राजा माणूस हा दिलदार, लख लख ती नंगी तलवार अपना राजा। नमस्कार, मी एकनाथ रामदास गायकवाड, प्रभाग 15 मधील नगरसेवक, सन्माननीय आमदार साहेब यांचा 5 ऑगस्ट ज्या वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या गायकवाड कुटुंबातर्फे आणि मी खांदवा कॉलनीतील नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचा प्रभाग 15 अध्यक्ष आणि आमच्या संपूर्ण खांदवा कॉलनीतील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व युवक आणि सर्व महिला कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या वतीने मी आमचे लाडके आमदार प्रशांतदा ठाकूर यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय। तसेच वाढदिवस साजरा करत असताना आमचे लाडके आमदार प्रशांतदा ठाकूर हे ज्यावेळेस शिडकोचे अध्यक्ष होते त्यावेळेस खांदवा कॉलनीतील संपूर्ण सर्व सेक्टरमधील रस्ते डांबरीकरण, फुटपाथ, गटर हे सर्व कामाचं एक टेंडर का त्यांच्या माध्यमातून एक टेंडर निघालं आणि त्याच्यातून आज खांदवा कॉलनीमधील ती सर्व विकास कामे चालू आहेत। मी आमदार साहेबांच्याकडे कामांचा जो पाठपुरावा करत असताना खांदवा कॉलनीतील सेक्टर 8 प्लॉट नंबर 14 इथे खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या समोर रमाबाई आंबेडकर भवन याच्यासाठी मी सन्माननीय आमदार साहेबांकडे मागणी केली होती आणि मागणी केल्यानंतर त्याही ताबडतोब गटनेते आमचे परेश ठाकूर आणि महापौर कविता चोतमन यांच्याशी संपर्क केला आणि ती जागा शिडकोकडे होती ती जागा आपल्या महानगरपालिकेकडे हस्तांतर केली आणि तिथेशी मोठा एक भव्य रमाबाई आंबेडकर भवन होणार आहे। त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या सर्व समाजाच्या लोकांना तिथेशी सर्व कार्यक्रम करता येतील अशा पद्धतीची तिथेशी एक चांगला एक डिझाईन तयार होणार आहे। त्याच्यामध्ये एक मोठा हॉल 1000 लोक बसतील असं एक मोठा हॉल तिथेशी होणार आहे। त्याच्यामध्ये मोठा एक वाचनालय आणि एक त्याच्यामध्ये एक स्मॅट पण खेळण्यासाठी अशा सर्व पद्धतीच्या तिथेच्या सगळ्या सुविधाचा एक मोठा रमाबाई आंबेडकर भवन तयार होणार आहे। एक हे तसेच आमच्या सेक्टर 1 खांदेश्वर तलावाचा परिसर हे सुद्धा मी आमदार साहेबांकडे मागणी केलेली आहे। ते त्या तलावाचे सुद्धा शिडकोकडे आम्ही मी पाठपुरावा केला होता आणि त्याच्यातून 3.5 कोटीची त्याची फाईल बनवली होती। शिडकोने उलटी भूमिका घेतल्या कारणाने शिडकोचे चीफ इंजिनियर याही सांगितलं का आता पनवेल महानगरपालिका हा काम करेल, आपण हे करायचं नाही। टेंडर प्रोसिजरला त्यांच्याकडे फाईल गेली होती, त्याच्यावरती शेरा मारला। अशी अनेक कामं आहेत। आता एक महत्त्वाचं काम आहे खांदवा कॉलनीतील शिवर लाईनचं, खांदवा कॉलनीतील जो न्यू पनवेलवरून येणारा शिवर लाईनचं पाणी आणि खांदवा कॉलनीतून येणारा जो सर्व खांदवा कॉलनीतील शिवर लाईनचं पाणी हा सर्व पंप हाऊस सेक्टर खांदेश्वर तलावाच्या बाजूला सेक्टर 3 पंप हाऊस आहे, त्या पंप हाऊसमध्ये ते येतो आहे। तिथून तो सर्व फिल्टर होऊन पाणी खारीमध्ये जातो आहे, पण तिथंशी सुद्धा काही कारणास्तव तिथंशी शिडकोनी पंप बंद केल्यात, त्यामुळं हा पाणी सर्व खांदवा कॉलनीतील चंबरमध्ये वरफुल होतो आहे। त्याच्यासाठीसुद्धा मी आमच्या नगरसेविका सीता पाटील आमचे कार्यकर्ते यांना मी घेऊन शिडकोचे AC शिडकोचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे आम्ही मीटिंग घेतली आहे। तशीच हा याच्यावरती तोडगा निघाला पाहिजे, तशा संदर्भात आपल्या MECBच्या संदर्भात सुद्धा हे आम्ही आपले MECBचे इंजिनियर तायडेसाहेब यांच्याशीसुद्धा आम्ही प्रत्येक वेळेला पाठपुरावा करत असतो। आम्ही हे सर्व गोष्टी करत असताना आमचे लाडके आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्याबरोबर आम्ही सल्लामसलत करून त्यांच्या याच्यातून हे सर्व आम्ही
खांदा कॉलनीतील विकास कामं कशी करता येतील, काय करता येतील, खांदा कॉलनीतील सेक्टर 8 मधला गार्डन असू द्या, सेक्टर 9 मधला गार्डन असू द्या, सेक्टर 13 मधला जो गार्डन आहे, हे सर्व आता सेक्टर 8 आणि सेक्टर 9 आणि 13 हे महानगरपालिकेकडे शिरकोकड हस्तगत झालेले आहेत आणि त्यांचीसुद्धा चांगल्या पद्धतीने आम्ही लवकरच आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांच्याकडे आमदार साहेबांच्या माध्यमातून ही गार्डनची कामं करून घेऊ. अशी अनेक काय आपल्या खांदाकोलीतील कामे आहेत, लाईटीचं असू द्या, हे सर्व गोष्टी जे कामं आहेत हे आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या सल्ल्यातून आम्ही सर्व कामं करून घेऊ. परत मी आमचे लाडके आमदार प्रशांतदा ठाकूर यांना माझ्याकडून गायकवाड कुटुंबाकडून नगरसेवक या नात्याने आणि भारतीय जनता पार्टीचा खांदाकोलीचा अध्यक्ष या नात्याने मी त्यांना परत माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि माझ्याकडून शुभेच्छा. నిశ్శబ్దం పగిలి ముక్కలవుతున్న భీకర దృశ్యం అలల కసిన కడి అలకడి ఆగ్రహ తేజమై రూపదాల్చిన సత్యం ఆగ్ర ప్రాణ పరాయణ దీక్షా పర్వం అహోరంభం. నిశ్శబ్దం పగిలి ముక్కలవుతున్న భీకర దృశ్యం అలల కసిన కడి అలకడి ఆగ్రహ తేజమై రూపదాల్చిన సత్యం ఆగ్ర ప్రాణ పరాయణ.